निसर्ग लेक रिसॉर्टमध्ये आपलं स्वागत आहे. कसा झाला प्रवास? प्रवास एकदम छान झाला. महाबळेश्वरपासून तापोळ्यापर्यंत येताना अतिशय निसर्गरम्य होतं, खूपच सुंदर. आणि त्याच्यामध्ये क्लायमेट पण खूप छान आहे. तुम्ही आलेला आहात. हो राजू, लगेज दिसे. राजूजी थँक्यू. हे आहेत निसर्ग रिसॉर्टचे मॅनेजर तानाजी निकम. ही तुमची सेवा चांगली आहे. गेस्ट आले की लगेच तुम्ही सामान नेण्यासाठी मुलं तयार ठेवलेली आहेत. हो, आपल्याकडे बेलबॉयची सिस्टीम आहे, त्याच्यामुळे मुलं तिथं ऑलरेडी रेडी असतात. अच्छा, बेलबॉय म्हणजे काय असतं? म्हणजे लगेच पिकअप करण्यासाठी आपल्याकडे एक हे आहे, ती मुली सेवा देतात. आणि त्यांना पोहोचवण्यासाठी पण आहे ना? पोहोचवण्यासाठी पण आहे. नाहीतर म्हणाल की जाताना तुमचं तुम्ही जा, येताना फक्त, असं नाही ना? सगळी सेवा. हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आज आपण आलेलो आहोत निसर्ग लेक रिसॉर्ट तापोळा इथे. हा रिसॉर्ट कसा आहे, यांच्या फॅसिलिटीज काय आहेत, हे काय काय सोयी सुविधा देतात, आणि सगळ्यात महत्वाचं निसर्ग असं नाव दिलेलं आहे ना, तसं ह्यांचा निसर्ग कसा आहे हे पण आपण बघायला नको का? सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग या मॅडम. ह्या आपल्या 6 सुपर डिलक्स रूम आहेत. याच्यामध्ये जे एक रूम तुम्हाला अलोकेट केलेले आहे, या मी तुम्हाला रूम दाखवतो. अच्छा, या मॅडम. डिव्हाइन डिव्हाइन खरोखर. ही म्हणजे ना निसर्गाने दिलेली निसर्ग रिसॉर्टला अप्रतिम भेट आहे. काय व्ह्यू आहे, अतिशय सुंदर. तानाजी साहेब, तुम्ही अतिशय सुंदर रूम दिलेली आहे मला, मला खूप आवडलेली आहे. थँक्यू थँक्यू. याच्यामध्ये आपण, ही सुपर डिलक्स रूम आहे, ही आपण एक 4 लोकांची फॅमिली असेल तर त्या लोकांसाठी आपण देतो. त्याच्यामध्ये आपले 2 किंग साईज बेड आहे, जसं की 4 लोक कम्फर्टेबल मध्ये राहू शकतात. तर ह्याच्यामध्ये खासियत आहे की आपण ह्याला एक्स्ट्रा गॅलरी दिली आहे, आणि रूमच्या आतमधून तुम्ही नदीचा व्ह्यू पाहू शकता. बाहेरचं लोकेशन खूप छान आहे. त्याच्यामध्ये गॅलरीमध्ये आपला टेबल पण असतो, त्याच्यामध्ये तुम्ही सिटिंग करू शकता. त्याच्यामध्ये चहा किंवा काही तुम्हाला स्नॅक्स पाहिजे तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. त्याच्यासाठी आपण रूममध्ये फ्रीज पण फॅसिलिटी दिलेली आहे. फ्रीज पण आहे? कुठे? हा. ओ हा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एसी पण आहे रूममध्ये, आणि तुम्ही टेलिफोनची सुविधा दिलेली आहे. तुम्ही रिसेप्शनला कॉल करू शकता, या एखाद्या रूममध्ये जर तुमचे फ्रेंड सर्कल आहेत त्यांनाही तुम्ही डायरेक्ट रूममधून कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यामध्ये टीव्ही आहे, कबड आहे, तर अशी सर्व सुखसोयीनुसार आपली ही रूम प्रोव्हाइड केलेली आहे. तुमचे दर काय आहेत? ते आपले या रूमसाठी ऑड डेसाठी वेगळे रेट असतात, आणि शनिवार रविवार आणि गव्हर्नमेंट हॉलिडेसाठी वेगळे रेट असतात. जसं की सॅटर्डे संडेसाठी 2500 रुपये पर पर्सन पर डे चार्ज असतो, आणि ऑड डेसाठी असेल तर 2200 रुपये पर पर्सन पर डे चार्ज असतो. तर ही रूम आपण कमीत कमी 4 लोकांना प्रोव्हाइड करतो. अच्छा. हा, तर त्याच्यामध्ये आपण फॅसिलिटी पण देतो. आपण फूड फॅसिलिटी आहे, जसं की दुपारचं लंच असेल 5 वाजता आपण हायटी देतो, संध्याकाळी बार्बीक्यू आहे लिमिटेड, रात्रीचं डिनर देतो, आणि दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट देतो. हे सगळं आपण फूडमध्ये पॅकेजमध्ये देतो. त्याच्या व्यतिरिक्तच आपल्याकडे इनडोअर गेम आहेत. आउटडोअर गेममध्ये बॅडमिंटन, क्रिकेटसाठी बॅट प्रोव्हाइड करतो लॉनमध्ये खेळण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे म्युझिक रेग्युलरली लॉनमध्ये असतं. तुम्ही कराओके म्युझिकही करू शकता, आणि नॉर्मल म्युझिकने तुम्ही डान्सही करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आपण कायाकिंग आणि पॅडल बोट हे पॅकेजमध्येच देतो. आपण समोरच नदीच्या बाजूला आहे, तर आपल्याला तिथून आपला वॉकिंग डिस्टन्स साधारणतः 400 मीटरवरती आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे स्विमिंग पूल फॅसिलिटी ही नवीन चालू झालेली आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता या रूमची फॅसिलिटी आणि आपल्या विदाउट एसीच्या रूमची फॅसिलिटी ही सर्व रूमसाठी सेम फॅसिलिटी असते. म्हणजे जसं की फूड असेल किंवा गेम असतील, हे सर्व रूम एकच फॅसिलिटी असतात सर्व रूमसाठी. शिवाय रूमच्या बाहेर आपल्याकडे लहान मुलांचा प्लेइंग एरिया पण आहे, म्हणजे जे गार्डनमध्ये अमेनिटीज आहेत ते सर्व आहे. हो,
अरे वा, म्हणजे हे तर खूप चांगलं आहे की आई वडील समजा या खोलीत असतील तरी या खोलीतून त्यांना मुलांवरती लक्ष ठेवता येईल आणि मुलं पण खूप मस्त खेळत राहतील. हो या मॅडम, आपल्याकडे ह्या 5 डिलक्स रूम आहेत, तरी मी तुम्हाला एक रूम दाखवतो. पण अतिशय सुंदर एक वेगळा व्ह्यू दिसतोय तोही कोयना बॅकवॉटरचा. म्हणजे तिकडचा तर व्ह्यू आहेच पण इथला याहून जबरदस्त आहे. या मॅडम, आपल्याकडे नॉन एसी मध्ये वुडन कॉटेज रूम पण आहे, त्या 6 लोकांसाठी कम्फर्टेबल मध्ये आहेत, त्या मी रूम तुम्हाला दाखवतो. दर काय आहे या रूम साठी? आपण शनिवार रविवार आणि गव्हर्नमेंट हॉलिडे साठी 1800 रुपये पर पर्सन पर डे चार्ज करू, आणि जसं की सुट्टी नसेल म्हणजे ऑट डे साठी 1500 रुपये पर पर्सन पर डे चार्ज करू. अच्छा, त्याच्यामध्ये कसं एखादी मोठी फॅमिली असेल जसं की 6 लोक आहेत 5 लोक आहेत त्यांच्यासाठी हे आपण रूम प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये आपले नॉन एसी मध्ये टोटल 4 कॉटेजेस आहेत. ब्रेकफास्ट बुफे लागलेला आहे. ब्रेकफास्ट मध्ये तर्रीदार मिसळ, गरमागरम पोहे आणि गोडाचा शिरा आहे. सगळेजण ब्रेकफास्टचा आस्वाद घेत आहेत, मी पण ब्रेकफास्ट करते आणि छानपैकी फिरून येते. आता मी चालली आहे बोटिंग करायला. हे आहेत प्रमोद धनवडे, हे मला बोटिंग करवणार आहेत. बरोबर ना? बरोबर. सेफ आहे ना सगळं? सेफ आहे मॅडम. बोटीने वासोटा किल्ल्यासारख्या आणि इतर सुंदर पॉइंट्सना पण नेतात. त्याचे चार्जेस अर्थात वेगळे. ते कसे आणि किती आहेत हे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. आता मी पॅडल बोटच्या राईडला चालली आहे, जी आपल्या पॅकेज मध्ये फ्री आहे. म्हणजे 20 मिनिट तुम्हाला ही पॅडल बोट चालवायला मिळते. मला हे दादा नेतात. दादा, आपका नाम क्या है? मेरा नाम बलदेव शर्मा है. बलदेव शर्मा जी, जी नमस्ते. वॉटर स्कूटर, हिच्यावरून मी आता राऊंड मारायला चाललेली आहे. ही आपल्या पॅकेज मध्ये नाहीये, पण एक राऊंड मारण्यासाठी चांगला मोठा राऊंड असतो त्याच्यासाठी 200 रुपये हे घेतात. चला दव बाय. मला बाई पाण्याची फार भीती वाटते, त्यामुळे आता कायाकिंग आहे ना हे बलदेवजीच करून दाखवत आहेत. आणि आपल्या पॅकेजमध्ये 20 मिनिटं कायाकिंगची राईड फ्री असते. आणि ही इम्पोर्टेड बोट आहे, तिचे वल्ले वगैरे ते किती छान आहेत बघा. बोटिंग करून झालेलं आहे आणि खूप भूक लागलेली आहे. आपण बघूया लंचमध्ये काय आहे, कारण यांनी सांगितलं आहे लंच रेडी आहे म्हणून. आपका नाम क्या है? तुषार. तुषार क्या? तुषार कुमार वर्मा. तुषार कुमार वर्मा जी. अच्छा, खाने में क्या क्या है? चिकन है. हाँ? और चना मसाला. हाँ? पनीर. हाँ? और दाल फ्राई. अच्छा, हे जे चिकन आहे हे आमच्या कॅमेरामन साठी आहे. मी तर शाकाहारी आहे त्यामुळे मी छोले आणि पनीर खाईन. आणि तुमची दाल फ्राय तर दिसायला खूप सुंदर दिसते. नमस्ते. आपका क्या नाम है? सोनू त्रिपाठी. सोनू त्रिपाठी. सोनू जी, आपने क्या लाया है? चपाती है मैम और राइस है. अच्छा, जीरा राइस है क्या? नहीं, सादा राइस है. सादा राइस है लेकिन अच्छी तरह से सजाया हुआ है. ओके, रखिए रखिए. आणि हे माझं फेवरेट सलाड. उन्हामध्ये बोटिंग करून आल्यानंतर याच्यासारखी मजा नाही हे. आणि इतकं सुंदर कापलेलं आणि सजवलेलं रसरशीत पोळींचं सलाड. रात्रीच्या वेळी इथे बार्बेक्यू लावला जातो आणि व्हेज नॉनव्हेज जसं तुम्हाला हवं आहे तशा इथे डिश तुम्हाला बार्बेक्यू करून मिळतात. मेरे लिए बार्बेक्यू करेंगे? हाँ करेंगे ना मैम. व्हेज या नॉन व्हेज? मैं व्हेज खाऊंगी जी मैम. मैं आपको पनीर टिक्का खिलाता हूँ.
पनीर टिक्का। हाँ। अरे वाह दादा, आपका नाम क्या है? अमन साहू। अमन साहू। हाँ। ओ थैंक यू अमन जी, आप मेरे लिए इतना अच्छा पनीर टिक्का बना रहे हो। निसर्ग रिसॉर्ट मध्ये बार सुद्धा आहे, इथे तुम्हाला बियर आणि वाईन अगदी सहज उपलब्ध होईल। अख्ख्या तापोळ्यामध्ये परमिट रूम असलेलं निसर्ग रिसॉर्ट हे एकमेव हॉटेल आहे। हे टेबल बघताय, इथे छान बुफे लावला जातो। मी नोव्हेंबर महिन्यात आली आहे आणि इथे इतका पाऊस कोसळलाय ना की या गार्डन मध्ये बसणं आणि जेवण एन्जॉय करणं शक्य नाही, पण या ओनरनी गेस्टची खूप चांगली काळजी घेतलेली आहे। त्यांच्याकडे एक मस्त मोठा प्रेशस हॉल आहे, तिथे बुफे लावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पावसाचा डिस्टर्बन्स न ठेवता छानपैकी जेवण एन्जॉय करता येईल। आणि शिवाय हा इथे कसा डोम आहे, एरवी तुम्ही इथून बुफेतनं जेवण घ्यायचं आणि तिथे खुर्च्यांवरती बसून त्याचा आस्वाद घ्यायचा। मस्त स्टार्टर खाऊन झालेलं आहे आणि मी आता डिनर करायला चाललेली आहे। बघूयात डिनरमध्ये काय काय आहे ते। कसं वाटलं तुम्हाला? खूपच छान। चांगलंय, काय आवडलं? निसर्ग आणि जेवण। हॉटेलचं नावच निसर्ग आहे, म्हणजे तिथला निसर्ग पण आवडला तुम्हाला? खूप छान। आणि ताई तुला काय आवडलं? स्विमिंग पूल छान आहे ना। तुझं नाव काय ग? स्वरा। क्यूट मुलगी असू एकदम। आणि तुझं नाव काय? ताई वैष्णवी। वैष्णवी, तुला काय आवडलं? हा कारण तू थोडीशी मोठी आहेस ना हिच्यावर, त्याच्यामुळे तुला जरा फिरणं आवडलं असणार। घेऊ का? बोला। आपलं नाव काय साहेब? माझं नाव बळीराम शिंदे। बळीराम शिंदे, आणि कुठून आलात तुम्ही? आम्ही भिवंडी तालुका वज्रेश्वरच्या जवळ गाव आहे। तुम्हाला कसं वाटलं हे निसर्ग? कारण निसर्ग निसर्गाप्रमाणेच आहे। अरे वा। हा म्हणजे ते कसं आहे, जसं हॉटेलचं नाव निसर्ग आहे आणि आपण इथं आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतं। आणि अनेक वेळा मी या हॉटेलला आलेलो आहे, आमची फॅमिली आलेली आहे, मित्रमंडळी आलेलो आहोत। इथलं सर्व्हिस किंवा इथलं जेवणाची पद्धत आणि मेनू सगळं व्यवस्थित आहे। तुम्ही सगळेजण व्हेज जेवताय, कसं आहे इथलं व्हेज जेवण? अतिशय सुंदर। हो ना? होय, अतिशय सुंदर आहे। आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं आहोत पण आम्ही व्हेज घेतलं पण आम्हाला आवडलं म्हणून आम्ही ते खातोय। अरे वा, बघा म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांनी व्हेज जेवणाला न्याय द्यायचं ठरवलेलं आहे। कॅम्प फायर पण असतं। महाबळेश्वरच्या थोडस पायथ्याशी असल्यामुळे इथे प्रचंड थंडी असते, त्यामुळे शेकोटीची मजा घ्यायला खूपच मजा येते। आई ग आई, 6 वाजले बाई, आंघोळीचं पाणी गरमच नाही। आई ग आई, 6 वाजले बाई, आंघोळीचं पाणी गरमच नाही। पर्यटक नेहमीच या स्विमिंग पूलचा आनंद घेत असतात। आणि हो, जर का तुमची इच्छा असेल आणि तुम्ही पॅकेज शिवाय जर का स्पेशली ऑर्डर दिली, अर्थात त्याचे चार्जेस वेगळे, तर तुम्हाला एक सुंदर ब्रेकफास्ट तोही पूल साइड अरेंज करून दिला जातो। हा ब्रेकफास्ट कसा आहे आणि त्याच्यात काय काय पदार्थ आहेत हे सगळं आपण बघूयात। चला तर मग Thank you.
एका बाजूला निळाशार स्विमिंग पूल आणि दुसऱ्या बाजूला हिरवंगार कोयनेचं बॅक वॉटर आणि त्याच्यामध्ये हा असा रंगीत आणि पौष्टिक सुंदर ब्रेकफास्ट. अजून काय पाहिजे? असा ब्रेकफास्ट जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला निसर्ग हॉटेललाच व्हिजिट करावी लागेल. अप्रतिम ब्रेकफास्ट दिसतोय, बघूयात काय काय आहे ते. सफरचंद आहे, संत्र्याचा ज्यूस आहे, स्ट्रॉबेरी आहे, कोक आहे, केळी आहे, कॉफी आहे, मस्त पोहे आहेत, शेव वगैरे घालून सजवलेले आहेत, कांदा भजी आहेत, शिरा आहे, त्याच्यावरती पण काजू बेदाणे मनसोक्त घातलेले, त्याच्यानंतर चिप्स आहेत, त्यानंतर ऑमलेट आणि ब्रेड आहे. ब्रेड ऑमलेट आणि चिप्स हे कॉम्बिनेशन सुंदरच लागतं. त्याच्यानंतर उपमा आहे, हा पण छान काजूही सजवलेला आहे, आणि ही बटाटा भजी आहेत, चहा आहे आणि लिंबू पाणी आहे. असं काय पाहिजे? आता मी सगळ्यात पहिली जी सुरुवात करते ना, ती या भागात येऊन अगदी मस्ट ईट असं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी या भागाची ओळख आहे, आणि स्ट्रॉबेरी खाल्ल्याशिवाय महाबळेश्वर तापोळा ट्रीप पूर्णच होऊ शकत नाही. आणि मी याने सुरुवात करते. वा, मधुर आहे, सुंदर आहे. मी 2 दिवस या रिसॉर्टमध्ये राहिले, मला खूप मजा आली. कुणी इथे आलं, त्यांनी पार्ट्या केल्या, कुणी नाचगाणी केली, कुणी डान्स केले, कुणी आपले बर्थडे सेलिब्रेट केले, कुणी छान शेकोटी केली. मला तर इथे येऊन खूप मजा आली. हे 2 दिवस कसे उडून गेले ते कळलंच नाही. तुम्हाला पण हे सगळं एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही निसर्ग रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. बाय.